नेताजी चौकात अभिवादन कार्यक्रम, यवतमाळ विदर्भ अन्याय निवारण समिती आणि फुटपाथ दुकानदार संघाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचा कार्यक्रम येथील नेताजी चौकात घेण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार विजयाताई धोटे, ॲडव्होकेट क्रांती धोटे यांनी ध्वजवंदन करून नेताजींना आदरांजली अर्पण केली. यावेळी वीर सावरकर पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार लक्ष्मणलाल खत्री तसेच मोतीराम सिंग यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आयोजित मार्गदर्शन केले. अमनभाई, गणेश नाईक, शाहिद सिद्दीकी आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्रीराम खिरेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी गणेश कोसरवर, दिनेश पाचकवडे, नजमुद्दीन काजी, गोलू कटारिया आदींनी पुढाकार घेतला. संपूर्ण जग, संपूर्ण भारतभर आनंदाने साजरी होते. आमच्या यवतमाळमध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे या ऐतिहासिक नेताजी चौकात ही जयंती अत्यंत उत्साहानं, आनंदाने, जोशाने साजरी झाली आहे. नेताजींनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे. भाऊंचे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहे. विदर्भाचा लढा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, भाऊंच्या आशीर्वादानं आपण पुढं नेणार आहोत हेही या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही विदर्भाची चळवळ आम्ही आणखी जोमानं, रेटानं पुढे नेणार आहोत. सगळ्यांना या जयंतीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय विदर्भ. नेताजी चौक, नेताजी भवन येथे दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात नेताजी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. विदर्भवीर भाऊ जयवंतराव धोटे यांनी नेताजी जयंती साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू केली आणि आज ती या ठिकाणी आम्ही कायम केलेली आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हे घोष वाक्य देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस द रियल हिरो ऑफ नेशन यांचा देशाला विसर पडलेला आहे. आणि नेताजींचे विचार लोकांपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी अन्याय निवारण समिती करत राहील. आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या विदर्भ वीरांच्या वीर पत्नी माजी आमदार विजयाताई धोटे, त्याचबरोबर अमनभाई, शाहिदभाई, श्रीरामभाऊ खिरेकर, गणेश कोसरकर, गणेश नाईक आणि या ठिकाणी भाऊंचे कार्यकर्ते मोतीराम सिंह, त्याचबरोबर सावरकर पुरस्कार विजेते लक्ष्मणलालजी खत्री यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जय हिंद.